ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उद्गव येथे मतदारांच्या रांगा, मतदारांनी उत्स्फूर्तपणे बजावला मतदानाचा हक्क. उद्गव येथे सकाळपासूनच मतदारांच्या उद्गव टेक्निकल हायस्कूल, देसाई विद्या मंदिर, देसाई कन्या विद्या मंदिर, ग्रामपंचायत शेजारील बालवाडी येथे मतदानासाठी रांगा दिसून येत होत्या. मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. श्री पॅनेलच्या उद्गव मधील पंचवार्षिक निवडणूक, गेली 15 वर्ष स्वाभिमानीची सत्ता आहे. मागच्या पंचवार्षिक असू दे गेल्या आणि चांगल्या पद्धतीनं सदस्यांनी 5 वर्षात कामं करून दाखवलेलं आहे. मग काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं श्रेय घेत असतील, फिल्टर हाऊस कोण केलं हे जनतेला गावाला माहीत आहे, उद्गावाला, आणि त्यामुळं काय श्रेयवादाचा प्रश्न नाही. आणि मी जे सीटा उभा केल्या जोगेश्वरी पॅनेलमधनं, ते चांगल्या पद्धतीनं सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मतदान आज 35% आता उद्गावमधलं मतदान झालेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीनं उद्गावची जनता कुणाला कौल देणार आहे ते परवा दिवशी कळणारच आहे. आणि चांगल्या पद्धतीनं मेजॉरिटी आणि स्वाभिमानीचीच येणार, आणि जशी आहे तशीच सत्ता स्वाभिमानीची राहणार, एवढंच या निमित्तानं सांगतो. उद्गाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत आहे. या निवडणुकीबाबत माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, माजी उपसरपंच बाळासाहेब कोळी, माजी उपसरपंच यशवंत माने यांनी आमच्या प्रतिनिधींशी आपली मतं मांडली आहेत. बघूया काय म्हणतात ते. बाळासाहेब पप्पू कोळी, आमच्या उद्गावात 10 वर्षाची सत्ता संघटनेची आहे. आमचं पॅनेल महाविकास आघाडीचं पॅनेल आहे. लोकांनीच उत्स्फूर्तपणे सत्ता पलटीचा आवाज उठाला. 10 वर्षात कुठलीही कामं त्यांनी केली नाहीत. ते लोकांनी लक्षात आल्यानंतर लोक आता उत्स्फूर्तपणे त्या आमच्या पाठीशी आहेत. मी यशवंत राजाराम माने, एकूण सरपंच. आमच्या गावामध्ये आमची महाविकास आघाडीची सत्ता ही येणार ही निश्चित आहे, आणि हा कौल जनतेतून मिळणार आहे, आणि जनता हीच आपल्याला सहकार्य करून आमच्या ग्रामपंचायतीवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे हे आम्ही निर्विवादपणे सांगतो. आणि अशी आत्ता ही कंडिशन आहे, आत्ता जे मतदानांचा कौल बघितला तर आमच्या बाजूने चांगल्या पद्धतीनं लोक सपोर्ट करत आहेत, आणि सत्ता ही येणार ही महाविकास आघाडीची येणार. महानकर न्यूजसाठी उद्गावहून संतोष बिडवेसह कॅमेरामॅन कृष्णा हेगण्णा.